अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. कर रचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात नाहीये, त्यामुळे आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागेल. मध्यम वर्गाला स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात जाहीर केली. युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची घोषणा सीतारामन यांनी केली. 2047 पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आयुष्मान भारत योजना यापुढे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही लागू असेल. लखपती दीदी योजनेचं लक्ष 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आलंय. 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र करण्याच्या उद्देशानं प्रयत्न केले जाणार आहेत असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कर रचनेत सध्या तरी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे. युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गांसाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी समित्या आणि कृषी बाजार सुद्धा डिजिटली आम्ही जोडल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. As for tax proposals, in keeping with the convention, I do not propose to make any changes relating to taxation and propose to retain the same tax rates for direct and indirect taxes, including import duties. However, certain tax benefits to startups and investments made by sovereign wealth or pension funds, as also tax exemption on certain income of some IFSC units, are expiring on 31/3/2024. To provide continuity in taxation, I propose to extend the date to 31/3/2025. ABP Maza, Ugda Dole, Bagha Neet.